सचिन अहिर यांनी म्हटलेलं आहे. आणखीन एक महत्वाची बातमी येते. राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान झालेलं आहे. काही 9 वाजेपर्यंत किती टक्के राज्यात मतदान झालं त्याची आकडेवारी आहे आणि हा मतदानाचा टक्का आहे 6.61. राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान झालंय त्याची ही आकडेवारी आहे. 6.61% मतदान सकाळी 9 पर्यंत राज्यात झालंय. महत्वाची बातमी आपण पाहताय. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि 2 तासामध्ये फक्त 6.61% मतदान जे आहे ते झालेलं आहे. आजच्या दिवसभरातलं मतदान संपेपर्यंत एकूण आकडेवारी काय राहते याची उत्सुकता राहणारच आहे. पण तुर्तास हा आकडा समोर येत आहे. सकाळी 9 पर्यंत राज्यात जे मतदान झालंय त्याचा आकडा आहे 6.61%. राज्यातल्या 6.61% लोकांनी आतापर्यंत मतदान केलंय. आणखीन एक महत्वाची बातमी येते पाहूयात. राज्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान जे आहे ते झालेलं आहे. 6.61% मतदान आतापर्यंत झालेलं आहे. 2 तासामध्ये अवघं 6.61% मतदान झालेलं आहे. एकूण किती टक्के मतदान झालंय महाराष्ट्रामध्ये 288 जागा 9.5% 6.61% मतदान झालंय. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि सकाळी 9 वाजेपर्यंत राज्यामधला आकडा जर पाहिला तर हा आहे 6.61%. राज्यातला दुर्गम भाग समजला तो गडचिरोली जिल्हा. विशेष म्हणजे याच जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान झालेलं आहे सकाळी साडेनऊ पर्यंत. एकूण राज्यातली मतदानाची टक्केवारी आहे 6.61%. गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये सर्वाधिक मतदान आतापर्यंत झालेलं आहे. राज्यामध्ये 6.61% मतदान झालंय. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61% मतदान जे आहे ते झालंय. राज्यामध्ये सर्वात जास्त मतदान हे गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागामध्ये झालंय. गडचिरोलीमध्ये 12.33% मतदान झालंय. राज्यातल्या सरासरीपेक्षा गडचिरोलीतला मतदानाचा टक्का हा सर्वाधिक आहे 9.5% आणि सर्वात कमी मतदान हे